आयर्लंडमध्ये गर्भपातासंबंधी कठोर कायद्यात बदल करण्यात आले आहेत. याबाबत झालेल्या जनमत चाचणीमध्ये 66.4% लोकांनी गर्भपातावरील बंदी उठवण्याचं समर्थन केलं आहे. बेळगावातील सविता हलप्पनवारचं कुटुंबीय या जनमत चाचणीच्या निकालामुळे अत्यंत आनंदी आहे. भारतीय डेंटिस्ट असलेल्या सविता हलप्पनवारला 2012 साली गर्भपात करण्याची परवानगी देण्यात न आल्यामुळं तिचा आयर्लंडमधल्या एका हॉस्पिटलात मृत्यू झाला होता. गर्भपात करण्यासाठी वारंवार मागणी करून देखील तिला परवानगी देण्यात आली नाही. गर्भावस्थेत संसर्ग झाल्यामुळे सविताचा मृत्यू झाला होता. याविरोधात जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. गर्भपात कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली. अखेर आयर्लंड सरकारनं याबाबत सार्वमत चाचणी घेतली. पंतप्रधान लिओ वराडकर यांनी शनिवारी जनमत चाचणीच्या निकालांची घोषणा केली. गर्भपातासंबंधी आलेल्या पहिल्या अधिकृत अहवालानुसार गर्भपातासंबंधी असलेले कठोर कायदे रद्द करण्यासाठी 66.4% जणांनी समर्थन दर्शवलं आहे. या निकालामुळे सविताचे कुटुंबीय अत्यंत आनंदी आहेत. गर्भपाताच्या नव्या कायद्याला सविताचं नाव द्यावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.